तर मित्रांनो, आम्ही सगळे फ्रेश झालेलो आहेत आणि आता नाश्ता करतो आणि निघतो नॉर्थ गोवा एक्सप्लोअर करायला. चलो, लेट्स गो टू द नॉर्थ गोवा. मित्रांनो, फ्रेश फ्रेश सँडविच आलेला आहे ॲज युजल. यादनी चालू करत आहे खायला. चलो खाऊन घेऊया. साऊथ गोवामधून निघालेत आता नॉर्थ गोवाला जायला. जवळ जवळ किती तास? 3 तासाचा रस्ता आहे आणि आपण आता जाणार एक्सप्लोअर करायला नॉर्थ गोवा. आणि हे बॅग वगैरे स्कूटीवर 3 तास. चलो, लेट्स गो. ॲक्च्युली साऊथ गोवा आपण आलो होतो मडगाववरून. मडगाववरून स्कूटी गेली होती. स्कूटी 375 पर डे चार्जेस आहेत. देन पेट्रोल आपल्याला टाकावा लागतो. देन इथे रूम्ससुद्धा अफोर्डेबल आहेत. 2000 पर डे AC रूम. अँड देन फूड थोडं कॉस्टली आहे. सो आपण फूड इथे खाल्लेलं आहे आणि आता आपण इथून निघत आहोत. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब व्हिडिओ. अँड ॲक्च्युली आपण साऊथ गोवा एक्सप्लोअर केलेला आहे. साऊथ गोवाची व्हिडिओ तुम्ही पाहिली नसेल तर पाहून घ्या. आता आपण जात आहोत नॉर्थ गोवाला बाय रोड. आणि नॉर्थ गोवा इथून आहे ऑलमोस्ट 95 किलोमीटर्स. सो आपण राईड करत स्कूटी घेऊन जाणार आहोत. आणि जाता जाता आपल्याला एक मंदिर मिळालेलं आहे. मंदिर दिसत आहे. सो हा मंदिर आहे लक्ष्मीनारायण. आणि त्या मंदिरात आपण जाणार आहोत आणि खूपच सुंदर असा मंदिर आहे. सो आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊया आणि आपला नॉर्थ गोवाचा प्रवास सुरू करूया आणि नॉर्थ गोवा एक्सप्लोअर करूया. चलो, लेट्स गो. हे बघा मित्रांनो, खूपच सुंदर असं मंदिर आहे आणि आपण आता जातो दर्शन घ्यायला मध्ये. एकच नंबर मंदिर, मेंटेनसुद्धा तेवढंच चांगलं केलेलं आहे. सो आता आपण जाऊया, दर्शन घेऊया आणि आपली जर्नी स्टार्ट करूया. वाव, व्हॉट अ शांती. हे बघा, खूपच सुंदर मंदिर आहे. आता पडलोच तुम्ही आणि आपण आता मंदिरात जाऊया. जय लक्ष्मी नारायण. एकच नंबर मंदिर आहे. गणपती बाप्पापासून सुरुवात करूया. जय गणपती बाप्पा. लक्ष्मी नारायण. राम पुरुष प्रसन्न आणि सातेरी माता प्रसन्न. नाईस. इकडे सापावरून कोणीतरी गाडी नेलेली आहे आणि हार्दिक त्याला हेल्प करून साईडला काढत आहे. अजून रागायला नको मॅडम. आहे ना का, जिवंत आहे? मरेल ना. मरेल ना. पाहिजे अजून कुठे आहे? काटाला इकडे लाजावाय. पण तो ऑलरेडी लाजलेलाच आहे. बघ, Thank you.
चर्च नमस्कार मित्रांनो, आपण पणजीमध्ये पोचलेले आहेत, पणजी ओल्ड गोवा. आणि इथे खूपच ओल्ड चर्च आहे, चर्चचं नाव मी तुम्हाला सांगतोच. आणि इथे जी कहाणी अशी आहे की, तर मित्रांनो, ह्या चर्चमध्ये सेंट झेवियर्स यांची बॉडी आहे, जी अजूनपर्यंत डस्टमध्ये कन्वर्ट नाही झाली आहे. ती अजूनपर्यंत जशीच्या तशी आहे. सो आपण ती बघणार आहोत आणि चर्चमध्ये जाणार आहोत. आणि चर्च पण भरपूर जुना आहे. मी आता तुम्हाला दाखवतो आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वेल मेंटेन. हे बघा चर्च किती जुना आहे. भिंती मला वाटते 8 ते 10 फुटाच्या भिंती असतील. वाव, इट्स नाईस. खूपच ओल्ड चर्च आहे हा. गोवा मधील सगळ्यात ओल्ड चर्च. असं करू ना मागे असं बरे. मित्रांनो, हा चर्चचं नाव आहे बॅसिलिका ऑफ बॉम जीसस. आणि हा चर्च चालू केला होता, निर्माण ह्याचं 1594 मध्ये आणि कम्प्लीट झालेला आहे 1605 मध्ये. हे बघा खूपच सुंदर चर्च आहे. सो लेट्स गो, आता आपण जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही पण नक्की इथे व्हिजिट करा, चर्च ऑफ बॅसिलिका जीसस. आता आम्ही निघत आहोत, आपल्याला अजून भरपूर पुढे जायचं आहे. चलो फेमस चर्च. इकडे आपण आता पोहोचलेलो आहे, पण इकडे फ्रायडेची त्यांची प्रेयर्स असतात म्हणून गर्दी आहे. बाहेरूनच फोटो काढून निघायचं आम्ही विचार करतोय. चलो तर मित्रांनो, आपण आलेले आहेत पणजी मधील सगळ्यात मोठा आणि सुंदर चर्च वर. आता आपण जाऊया तिथे बघूया. मित्रांनो, अलग पण नाही. आणि सेंटर ऑफ द चर्च, लुक ॲट दिस ब्युटिफुल चर्च. वॉटर स्पोर्ट
मित्रांनो, हे इकडे आता कलरफुल हाऊस सिटी स्टार्ट होत आहे. इकडे सगळे घर बिल्डिंग डिफरंट कलर मध्ये कलर केलेली आहे. ब्ल्यू, व्हाईट. सो ब्युटिफुल, क्लीन, मस्त. खायला चालले बिर्याणी. हार्दिकला भूक लागलेली आहे, मला पण भरपूर. चिकन दम बिर्याणी गोवा. लेट्स सी हाउ इट्स टेस्ट. द कलरफुल सिटी रोड आणि जस्ट बिर्याणी खाली आहे आणि इथे बघा सगळं कलरफुल आहे. हे बघा, जस्ट लुकिंग लाईक वॉव. तर इथे जाऊया आपण. मित्रांनो, ही कलरफुल सिटी आहे ओल्ड गोवा पंजिममध्ये. हे बघा, सगळे घरं कलरफुलच आहेत. पिंक कलर, वॉव. ब्लू कलर, वॉव. ब्राऊन कलर. Just looking like a wow. This is colorful city of Goa Panjim. Cafe. Again, here it is colorful. कलरफुल सिटी आहे. काय बघायला आलो. वाव, आपल्याकडे बोलतील हे काय असं घराला. आणि इकडे बघ किती मस्त वाटत सगळं. Mira.
मित्रांनो, आपण साऊथ गोवावरून डायरेक्ट आलेलो आहोत नॉर्थ गोवाला, आणि आता चाललो जेवायला. चलो आपण डिनर करून घेऊ. आपल्याला घरच्या जेवणाची आठवण आली म्हणून आपण सगळं सुपर मार्केटमधून सामान घेतलेलं आहे. उद्यापासून आपण घरी जेवण बनवणार. हॉटेलचा कंटाळा आला आता बिलकुल.